भारत जोड़ो यात्रा घेऊन राहुल गांधी हिंगोली शहरा में दाखल झाले आहेत आणि त्यांची भारत जोड़ो यात्रेची जी इथे भव्य रांगोळी अशी हिंगोली शहरा मध्ये काढण्यात आली आहे। मी या ठिकाणी उभा आहे, आपण हे बघू शकता। या ठिकाणची रांगोळी 10,000 स्क्वेअर फीटची रांगोळी काढण्यात आलेली आहे। 20 लोकांनी 2 दिवसाची मेहनत घेतल्यानंतर ही रांगोळी काढण्यात आलेली आहे। जवळपास 100 क्विंटल जे ते रांगोळीचा रंग या रांगोळी काढण्यासाठी वापरण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या रंगांनी ही रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि ही जी काही रांगोळीचे काही रॉ मटेरियल आहे, रांगोळीचं रंग आहे, हे संपूर्ण बडोदा वरना मागवण्यात आलेला आहे आणि यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी, त्यानंतर नफरत आणि पलीकडे प्राइस हाइक, म्हणजे जे महागाई आहे त्याच्या दृष्टिकोनातून ही रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि या रांगोळीच्या माध्यमातून जे ते सरकारवर सरकारचे जे काही विरोध आहे तो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। राहुल गांधी यांचं भव्य अशी रांगोळी या ठिकाणी काढून जे आहे ते भारत जोडोचं समर्थन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये। आता या भारत जोडो यात्रेमध्ये नागरिक सहभागी झाले आहेत, यामधून अपेक्षा आहे या कलाकारांना ज्यांनी ही रांगोळी काढली त्यांना की ही रांगोळी राहुल गांधींनी बघावी, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात राहुल गांधींची रांगोळी काढल्यानंतर अर्थात त्यांची अपेक्षा आहे की राहुल गांधींनी ही रांगोळी बघायला हवी। निश्चित राहुल गांधी आता बघणार का हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। माधव दिपके, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।